जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा बऱ्याच ठिकाणी चहा मिळत नाही, तेव्हा आपल्याला घरच्या चहाची खूप आठवण येते। तर आज आपण एक असं चहाचं प्रीमिक्स बनवतोय जे एकदा तुम्ही बनवून ठेवलं तर बाहेर फिरायला जाताना ते सोबत घेऊन जाऊ शकता आणि फक्त गरम पाणी घालून अगदी अर्ध्या मिनिटात घरच्या चवीचा चहा बनवून पिऊ शकता। तर लगेच आता हे प्रीमिक्स कसं बनवायचं ते आपण पाहूया। चहाचं प्रीमिक्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया। तर इथे मी 1.5 वाटी मिल्क पावडर घेतली आहे, 1/4 वाटी साखर आणि 1 वाटी चहा पावडर घेतली आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही साखरेचं आणि चहा पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता, कारण बऱ्याच जणांना स्ट्रॉंग चहा प्यायची सवय असते। 1 टेबलस्पून सुंठ पावडर घेतली आहे आणि 10 ते 12 विलायची घेतल्या आहेत। हवं तर तुम्ही यामध्ये दालचिनी पण घालू शकता। आता सुरुवातीला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात ही चहा पावडर घालायची आहे आणि यामध्येच आता ही वेलची घालूया। तर ही वेलची मी थोडीशी तव्यावर भाजून घेतली होती, हलकीशी। आता याला मिक्सरमधून अगदी मी इथे बारीक फिरून घेतलं आहे, तर तुम्ही पाहू शकता याची अगदी बारीक अशी पावडर तयार झाली आहे। यामध्येच आता ही साखर घालायची आहे आणि ही सुंठ पावडर पण घालूया आणि परत याला फिरून घ्यायचं आहे। आता हे फिरून घेतलेलं मिश्रण आपण एका भांड्यात काढूया आणि यामध्येच ही मिल्क पावडर घालायची आहे। हे सगळं चमच्याने आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही साखरेचं आणि चहाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर ही अशी पावडर आता तयार झालेली आहे। आता हे सगळं आपण एका चाळणीने चाळून घेऊया। तर मी इथे अगदी बारीक अशी चाळणी घेतली आहे, तर चमच्याने हलवून असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण अगदी बारीक तयार होईल। तर अगदी थोडंसंच वर हे उरलेलं आहे। आता हे तयार मिश्रण आपल्याला एखाद्या कोरड्या एअरटाईट बर्नीत भरून ठेवायचं आहे। असं मिश्रण बरेच दिवस छान राहतं आणि तुम्ही प्रवासासाठी घेऊन गेलात तर तुम्हाला कधीही फक्त गरम पाण्याचा वापर करून अगदी घरच्या चवीचा चहा बनवता येतो। आता यापासून चहा कसा बनवायचा ते आपण पाहूया। तर एका ग्लासमध्ये आता 1 टेबलस्पून ही पावडर टाकायची आहे। तुम्हाला कितपत स्ट्रॉंग चहा पाहिजे त्यानुसार या पावडरचा वापर करायचा आहे। आणि हॉटेलमध्ये किंवा हॉस्टेलवर सुद्धा केटल असतात गरम पाण्याच्या, त्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि मग उकळतं पाणी यावर घालायचं आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्या वेळ एक 1/2 मिनिट हे असंच ठेवायचं, म्हणजे चहाचे थोडेफार कण जे असतील ते खाली जमा होतात। किंवा तुम्हाला फार वाटलं तर तुम्ही गाळणीने सुद्धा हा चहा गाळून घेऊ शकता। सोबत गाळणी घेऊन जायची, एका ग्लासातून दुसऱ्या ग्लासमध्ये हा चहा गाळून घ्यायचा। किंवा अगदी तसा जरी पिला तरी काहीच हरकत नाही। आम्ही जेव्हा फिरायला जातो तेव्हा मी असंच चहाचं प्रीमिक्स सोबत घेऊन जाते, कारण हॉटेलमध्ये वेगवेगळे सॅचेट असतात, म्हणजे मिल्क पावडरचं वेगळं, साखरेचं वेगळं आणि चहाच्या टी बॅग्स असतात, त्यापासून बनवलेला चहा एवढा चांगला लागत नाही। तर असं हे चहाचं प्रीमिक्स बनवून बाहेर गेल्यावर याचा चहा पण एकदा जरूर बनवून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।